आणि सुरुवातीलाच बातमी नितेश राणे यांच्या संदर्भातली नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी अद्यापही न्यायालयात सुरू आहे पण आता हे स्पष्ट झालंय की न्यायालयाची वेळ त्या अर्थाने संपली आहे 10 मिनिटांनी वेळ वाढवून देण्यात आला होता पण आता निर्णय उद्या होणार आहे त्यामुळे नितेश राणे यांना उद्याची वाट बघावी लागेल याच्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज झाल्यानंतर पहिल्यांदा जो युक्तिवाद करायचा आहे तो अर्जदाराच्या वकिलांनी करायचा आहे त्यांनी त्यांचा युक्तिवाद केला तो आम्ही काळजीपूर्वक ऐकला त्यांना काय म्हणायचं आहे ते समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांनी जो जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याला उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे पण आमचा युक्तिवाद आज पूर्ण झालेला नाही आणि उद्या आमचा युक्तिवाद चालू राहील आणि युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतरच या विषयावर आम्हाला बोलता येईल सर युक्तिवादातला आज एक मुद्दा तुम्ही मांडलात तो काय नेमका मुद्दा होता तो जर सांगितलात कारण अजूनही तुम्हाला मुद्दे मांडायचे आहेत जे नितेश राणे आणि आणखी दुसरे जे आहेत त्यांच्याबद्दल जे काय त्यांच्या वकिलांनी मुद्दे मांडले जवळपास 15 ते 20 मुद्दे आहेत अनेक मुद्द्यांवर तुम्हाला स्पष्ट बोलायचं पण पहिला मुद्दा तुम्ही मांडलात त्यावर सांगाल पहिला मुद्दा म्हणजे मी जे हे बघा ह्यात गुन्ह्याची ही न्यायालयासमोर सुनावणी आहे त्यामुळे गुन्ह्यात आरोपींचा सहभाग आहे का वगैरे याच्यावर वकिलांनी बोललं पाहिजे तर त्याच्याऐवजी जे त्यांनी विधानसभेत काय झालं किंवा कोणी कोणाचा सत्कार केला कुठच्या मंत्र्यांनी आता त्याच्यामुळे आम्ही जे कोर्टाला सांगितलेलं आहे की गुन्हे जे घडतात त्या गुन्ह्याचं रिपोर्टिंग करणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे वार्ताहरांचं कर्तव्य आहे त्याच्यानंतर राजकारणी आहेत आमचा राजकारणाशी संबंध नाही राजकारणी त्यांचं राजकारण करतात म्हणजे समजा काय जे असतील गुन्हे होतील बलात्कार आहे मारहाण आहे खून खराब आहे ते राजकारणी जर कोणाच्या घरी जातात त्याचं सांत्वन करतात त्याच्याशी बोलतात त्याच्याशी आम्हाला देणं घेणं काही नाही आहे हा मुद्दा नाही आहे न्यायालयासमोर जो पोलिसांचा तपास आहे तो आम्ही ठेवू आणि त्याच्यातनं आम्ही जो त्यांचा अर्ज आहे त्याला विरोध करू इतकंच आम्ही सांगितलं आम्हाला बाकी गोष्टींची देणं घेणं नाही आम्ही फक्त कागदपत्र काय त्याविषयीशीच बोलणार आणि जो पोलीस तपास आहे त्याबद्दलही अनेक तो आम्ही न्यायालयासमोर मांडू ॲप्लिकंटने सुरुवातीलाच आर्ग्युमेंट सुरू करतानाच असं कोर्टाला सांगितलं की जे काय रिकव्हर करायचं होतं थिंग त्या ऑलरेडी रिकव्हर झालेल्या आहेत मग त्या ती जागा असेल किंवा ते फोटोग्राफ असेल असं असताना सुद्धा ते का त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आता आणखी का पाहिजे आणखी इन्क्वायरी कशासाठी आम्ही त्यांच्या युक्तिवादाला अजून उत्तर दिलेलं नाही त्यामुळे मी आता बोलू शकत नाही ते उद्या ज्यावेळेला वेळ येतो आम्ही त्याच्यावर बोलू आणि आम्ही काही बोलू ते बोलू न्याय देणार आणि त्यांच्या समोर ज्या गोष्टी येतील त्याच्यावर विचार करणार हे न्यायालय आहे त्यामुळे आम्ही जे त्यांना जे बोलायचं आहे ते बोलले आम्हाला जे बोलायचं आहे ते आम्ही कागदपत्रांच्या आधारे बोलू आम्हाला बाकी कोणत्याही गोष्टीची देणं घेणं नाही आम्ही जी कागदपत्र तपासातले ती न्यायालयासमोर ठेवू आणि पुढे जे आहे त्या सगळ्या गोष्टींची छाननी करणं कुठची गोष्ट स्वीकारार्ह आहे ते बघणं न्यायालयाचं काम आहे न्यायालय निर्णय उद्या किती वाजता सुनावणी आहे उद्या किती वाजता सुनावणी आहे आणि पावणे 3 वाजता सुनावणी ओके आणि उद्या या प्रकरणी निकाल येईल म्हणजे जो काही मी काय सांगू माझी आर्ग्युमेंट पूर्ण झालेली नाही माझा युक्तिवाद उद्या किती वेळ घेईल मला माहिती नाही त्याच्यानंतर ते आमच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर करतील आणि त्याच्यानंतर न्यायालय त्याच्यावर विचार करेल आरोपीला जो आज इंटरिम बेल होता त्यांची ती मागणी न्यायालयाने नाकारलेली ओके इंटरिम बेलची फिर्यादीच्या वतीने बाजू आम्ही कबूल फिर्यादी जे आहेत संतोष परब यांच्या वतीने बाजू मांडली आणि याच्यामध्ये त्यांचे ग्रिव्हन्सेस काय आहेत ते न्यायालयापुढे आणणं आवश्यक वाटलं मला ती फिर्याद कशी खरी आहे आणि याच्यामधल्या जर का मला खरोखरच म्हणजे फिर्यादीचं म्हणणं असं असेल की याला मला खरोखरच कुणाला अडकवायचं असतं तर मी पहिल्या दिवसापासूनच म्हणलो असतं की ह्यांनी संगनमत केले असं असं पण तसं कुठेही फिर्यादीमध्ये नमूद नाही संगनमताचा विषय हा तपासामध्ये समोर आला आणि त्याच्यामध्ये जर का तपासामध्ये तो मुद्दा समोर आला असेल तर मग या फिर्यादीला त्यांच्याकडून काय भीती आहे हे ग्रिव्हन्सेस कोर्टापुढे मांडणं आवश्यक वाटलं आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती जो हल्ला झालेला आहे तो जीवघेणा हल्ला बरोबर आणि ती घटना ही अपघाताची घटना असती तर कोणी समजू शकलो असतो परंतु अपघाताची घटना असेल तर जनरली असं पाहिलं जातं की अपघात ज्याकडून घडलेला असतो तो गाडी थांबते आणि मग त्यानंतर पुढचा विषय त्याचा सर्व्हिलन्सचा होतो सर्व्हायवलचा पण इथं तसं न होता ती व्यक्ती गाडीतून उतरली आणि त्याच्यावरती वार केला आणि तो वार छातीवरती होता त्यामुळे तो विषय विचारात घेऊनच त्याच्यामध्ये जो तपास होणं आहे आवश्यक आहे तो होणं आवश्यक होतं आणि याच्यामध्ये मुख्य सूत्रधारचा मुद्दा मी जो मांडला ते नितेश राणे हेच याच्यामध्ये निष्पन्न होत आहे
असं माझं म्हणणं मी न्यायालयापुढे मूळ फिर्यादीतर्फे मांडलं. भविष्यात माझ्यावरती हल्लासुद्धा होण्याची शक्यता आहे. माझं त्याचं कुटुंब भीतीखाली आहे आजही, परंतु आज त्यांनी धीर दाखवून कोर्टामध्ये जर तो हजर राहिला त्याच्यावरून त्याची आपण मानसिकतेची विचार करणंही आवश्यक आहे. समाजामध्ये अशा घटना ह्या घडल्या नाही पाहिजे. आणि त्यानंतर मी हा पण विषय मांडला की सांस्कृतिक महाराष्ट्राने सांस्कृतिक महाराष्ट्राच्या संदर्भातला का अशा पद्धतीचे ॲलिगेशन्स आमदारावरती होत असेल तर त्याचाही विचार होणं आवश्यक आहे. याच्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी जर का केंद्रामध्ये आमचं सरकार आहे ही जर का भाषा वापरली असेल तर ती धमकीची भाषा का समजू नये असाच माझा प्रश्न आहे. सर आपलं नाव? माझं नाव मी ॲडव्होकेट विकास पाटील शिरगावकर, माझं गाव सातारा. ओके, येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. पायाखाली पायाखाली प्रत्येकाच्या केबल्स आहेत. त्यामुळे आपण पाहिलं की सरकारी वकील आणि जे यातले पीडित आहेत त्यांच्या वकिलांनी काय पद्धतीनं बाजू न्यायालयात मांडली ते माध्यमांसमोरही त्यांनी बाजू मांडली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याला 2:00 प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणातला निकाल येईल. उद्याला सरकारी पक्षाचे वकील आपली बाजू मांडणं पूर्ण करतील, त्यानंतर पुन्हा एकदा नितेश राणे यांचे वकील आपली बाजू मांडतील आणि मग न्यायालय आपला निर्णय देईल. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण उद्याला 2:45 म्हणजे 2:45 या प्रकरणातली सुनावणी आहे. आज न्यायालयामध्ये कशाप्रकारे दावे आणि प्रतिदावे करण्यात आले आपण ग्राफिक्सच्या सहाय्याने जाणून घेऊयात. नारायण राणे, नितेश राणे यांच्या वकिलांनी आणि गोट्या सावंत यांच्या वकिलांनी यांचा या प्रकरणाशी संबंध नाही असं राणे यांच्या वकिलांनी म्हटलं. तसंच हे प्रकरण म्हणजे केवळ बनाव करण्यात आलाय असाही दावा राणे यांच्या वकिलांनी केला. जाणीवपूर्वक नितेश राणे यांचं नाव या सगळ्या प्रकरणात घोवण्यात आलंय. एवढंच नाही तर नितेश राणे 2 चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर झाले होते. नितेश राणे यांनी म्याव म्याव आवाज काढल्याचा राग डोक्यात ठेवून या प्रकरणात त्यांचं नाव घोवण्यात आलंय असा नितेश राणे यांच्या वकिलांनी दावा केला. पोलिसांवर राणे यांच्या अटकेसाठी दबाव असल्याचंही त्यांच्या वकिलांनी म्हटलं. तर त्याच वेळेला सरकारी वकिलांनी काय दावे तुम्ही त्या संदर्भात मी संपूर्ण आर्ग्युमेंट संपल्यानंतर मगच आपल्या समोर कमेंट करतो. तुम्ही अंतरिम जामिनासाठी प्रयत्नशील होतात तर त्यावर न्यायालयानं काय म्हटलं? अंतरिम जामीन मी ह्यासाठी म्हटलं कोर्टाला की आज सरकारी वकिलांनी युक्तिवाद करत असताना असं सांगितलं की मला उद्या युक्तिवाद करायला 1-2 लागतील. उद्या आपली सुनावणी ही दुपारनंतर होणार आहे. त्यांना जर 2 लागले तर 5-5 त्यांनाच वाजतील. त्यांना परत रिप्लाय द्यायला वेळ लागेल आणि त्यानंतर जर आदेश करायचा झाला तर उशीर होईल. म्हणून जर समजा उद्याचा दिवस जाणार असेल तर मला अंतरिमसाठी अर्ज करावा लागेल असं मी म्हटलं. परंतु एकंदरीत दोन्ही वकिलांच्या साधारण संमतीने असं ठरलेलं आहे की जर सकाळच्या सेशनमुळे सत्रात वेळ मिळाला तर कदाचित सकाळी देखील आर्ग्युमेंट चालू होईल आणि त्यामुळे आपला वेळ वाचेल आणि कदाचित मग उद्या आपला युक्तिवाद पूर्ण होऊ शकेल दोन्ही पार्टीज. पण तरी काही थोडक्यात सांगू शकाल की नेमकं काय? आज जवळपास 2.5 हिअरिंग झाले, तुम्ही जवळपास 1-1.25 मुद्दे मांडलेले आहेत, तर त्यातले काही महत्वाचे मुद्दे जे तुम्ही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयापुढे मांडले? मी परत एकदा सांगतो की याकरताच मी आपल्याला सगळे डिटेल्स लपवण्यासारखं काही नाही, ओपनली युक्तिवाद झालेला आहे. परंतु एकदा न्यायालयात प्रोसिडिंग पेंडिंग असताना आपण त्यावरती कॉमेंट करणं योग्य ठरणार नाही. त्याचे काही परिणाम देखील होऊ शकतात, त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. या एका कारणाकरताच मी आपल्या सगळ्यांना सांगत नाहीये. परंतु सम अँड सबस्टन्स आमचा युक्तिवादाचा एवढाच होता की पॉलिटिकल रायव्हलरी करता, पॉलिटिकल प्रेस्टिज करता नितेश राणेंना या गुन्ह्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याकरता म्हणून त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा. या सगळ्याचा सार सम अँड सबस्टन्स एवढाच आहे. ओके, थँक्यू थँक्यू सो मच. त्यामुळे केवळ कॉन्स्पिरन्सी आहे, राजकीय षडयंत्र आहे आणि म्हणूनच नितेश राणे यांना या सगळ्या प्रकरणात अडकवलं जात आहे असा दावा नितेश राणे यांच्या वकिलांनी केला. उद्यालाही सुनावणी होणार आहे. जर का वेळ मिळाला कोर्टाला तर सकाळच्या वेळातच सुनावणीला सुरुवात केली जाईल, म्हणजे संध्याकाळपर्यंत निकाल येऊ शकतो असंही त्यांनी नोंदवलं. अन्यथा 3:15 या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल.